नमस्कार, स्वागत आहे आपले संध्याज किचनमध्ये। नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात होते ती नागपंचमी या सणापासून। तर आज मी आपल्याला दाखवणार आहे पुरणाचे गरम गरम असे दिंड कसे करायचे। खूप सोपी रेसिपी आहे आणि या नागपंचमीला आपण नक्की हे दिंड करून पहा। आता एका कुकरच्या डब्यामध्ये एक कप हरभरा डाळ घेत आहे। ही हरभरा डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, व्यवस्थित चोळून चोळून अशी धुवून घ्यायची आहे। आता यामध्ये 1 कप हरभरा डाळीसाठी आपण 3.5 कप पाणी इथे टाकणार आहोत। हरभरा डाळ शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागतं। जर तुम्ही ही डाळ ओव्हरनाईट भिजवून घेणार असाल 5 ते 6 तासांसाठी, तर तुम्ही यामध्ये 2.5 ते 3 कप पाणी टाकू शकता 1 कप हरभरा डाळीसाठी। आता यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि थोडंसं तेल, हे डाळ फसफसून वर येऊ नये म्हणून। आता या डाळीच्या आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घेतलेल्या आहेत। बघू शकताय तुम्ही डाळ खूप छान शिजलेली आहे, मॅश होते लगेच। डाळ अशी फुटली पाहिजे तरच पुरण जे आहे ते खूप छान होतं। आता यामध्ये हे जे पाणी आहे ते म्हणजेच येळवणी, ते आपण काढून घेऊयात। त्याच्या आपण येळवणीची आमटी करू शकतो। आता ही जी उरलेली डाळ आहे ते आपण व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे। लगेच मॅश केली जात आहे। मॅश करून घेतलेली आहे ही डाळ। आता ही शिजवून मॅश केलेली जी डाळ आहे ती पॅनमध्ये घ्यायची आहे। यामध्ये 1 कप गूळ टाकत आहे। आता 5 मिनिटं परतत राहिल्यानंतर बघू शकताय तुम्ही गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। असंच आपल्याला मंद गॅसवर अगदी हे परतत राहायचं आहे। 10 मिनिटांनंतर बघू शकताय तुम्ही हळूहळू हे पुरण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होते। अगदी मंद गॅसवर या पुरणाला आपल्याला चटका द्यायचा आहे। असा गोळा होईपर्यंत अजून 10 मिनिटं परतून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता सुंठ आणि वेलचीची पूड टाकलेली आहे। अजून 5 मिनिटं हे परतून घेणार आहे मी। चमचा असा उभा केला तर पडत नाही आहे, म्हणजे हे पुरण जे आहे ते आपलं झालेलं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कोमट असतानाच घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे। ते बघू शकताय तुम्ही हे पुरण झालेलं आहे। तुम्ही चाळणीमध्येही हे पुरण करू शकता किंवा पुरण यंत्रामध्येही करू शकता। इथे मी कणिक मळून घेतलेली आहे। नॉर्मल ज्या चपात्या आपण करतो तशीच ही कणिक मी मळून घेतलेली आहे। थोडीशी चिकट वाटत आहे त्यामुळे कोरडं पीठ लावून पुन्हा एकदा मी व्यवस्थित मळून घेणार आहे। दिंडे करत असताना ही जी कणिक आहे ती छान अशी मऊसूद मळली गेली पाहिजे, त्यामुळे छान असं आवरण जे आहे दिंड्यांचं ते मऊ आणि पातळ होतं, खूप जास्त जाड होत नाही। आता थोडंसं तेल टाकून पुन्हा मी ही कणिक जी आहे ती मऊसूद करून घेणार आहे। खूप जास्त जाड आपल्याला कणिक नाही करून घ्यायचे। आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात, ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी गोळे करून घेतो तसे। आता एक पिठाची लाटी घेतलेली आहे, ती आपल्याला छान अशी मऊसूद करून घ्यायची आहे। थोडंसं तेल लावून तुम्ही मऊसूद करून घेऊ शकता। आता पिठामध्ये घोळवून घ्यायची आहे ही लाटी आणि आता आपण ही लाटून घेणार आहोत। ज्याप्रमाणे पुरी करतो तशीच ही लाटून घ्यायची आहे, पण खूप जास्त जाडही नको आहे। हलक्या हाताने ही पातळ अशी लाटत जायची आहे। लाटून घेतलेली आहे। आता यामध्ये बरोबर मध्यभागी आपण पुरण ठेवणार आहोत। एजेस आपल्याला फोल्ड करता येतील इतपतच पुरण भरायचं आहे।
आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचं पॉकेट करून घ्यायचं आहे. याच्या कडा ज्या आहेत त्या अशा फोल्ड करायच्या आहेत आणि फोल्ड केल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आहे आणि थोडासा आपण याला आकारही देऊ शकतो या प्रकारे. बघू शकताय तुम्ही मस्त असं हे पॉकेट तयार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे, त्यावर चाळणे ठेवायचे आणि चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे दिंड आहेत ते चिकटणार नाही. आपण या चाळणीवर केळीचं पान किंवा हळदीचं पानही ठेवू शकता आणि त्यावर हे दिंडे ठेवून मग ते वाफवू शकता. पण जर केळीचं किंवा हळदीचं पान नसेल तर आपण चाळणीला तूप लावून घ्यायचं. आता हे दिंड ठेवल्यानंतर यावरती आपण साजूक तूप सोडणार आहोत. वाफवायच्या आधी आपल्याला साजूक तूप यावर सोडायचं आहे, म्हणजे टेस्टला खूप सुंदर लागतात हे दिंड. आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे आपल्याला मध्यम आचेवर शिजवून घ्यायचंय. बघू शकताय तुम्ही छान असं हे दिंड आपण उकडून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये हे काढूयात. यावर मी पुन्हा थोडस साजूक तूप सोडत आहे, याने चव अप्रतिम लागते. तर हे दिंड इथे बनवून तयार आहेत. नक्की तुम्ही या नागपंचमीला हे बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये कळवा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.